Yeah. रंगानं घेतला हो घेतला कुठं आहे तो आहे खाली देवळात जाऊन आला आत्ताच जायचं म्हणतोय आजच रंगा ना तुम्ही सांगितलं तर थांबेल एखाद दुसरा दिवस अजून अगं त्याच्या मनात असून देखील तो थांबणार नाही असं कसं होईल कामाचा माणूस येतो असेल त्याची काहीतरी अडचण कसलं आलंय काम एका दिवसानं काय होतंय मजा ऐकशील चार दिवस तू त्याच्यासोबत जाऊन ये तुझ्या आठवणींनी तो व्याकुळ होत असेल तुझ्या जीव आहे त्याचा जाऊन ये तुला देखील थोडाफार हवा पलट होईल मी कसं शक्य ते का का शक्य नाही मग इथे कोण तुमच्याकडे कोण लक्ष देईल अगं हे काय आता जन्मभराचं आहे तुला कधीच कुठं जाता आलं नाही क्षणाचा देखील आराम मिळाला नाही जा येऊन चार दिवस एकाच्या राज्यात आनंद मिळतोय उपभोग नाही नको मी आपली इथेच बरी आहे रंगा थांबता यायचं नाही रजा नाही मी येत जाईन आज म्हणणं जवळच पोस्टिंग आहे तू मुंबईला असशील ना रे हो ऑफिसला असेल ना मी काय म्हणत होतो हिला हिला घेऊन जा चार दिवस तुझ्यासोबत तुझी आठवण काढून व्याकुळ होत असते येईल चार दिवस तुझ्या बरोबर नाही मी म्हणलं नव्हतं त्यांना तुम्ही पण चला नाही नको का दोघंच तर आता इथं काय असं माझ्याबरोबर राहा एकत्र राहू नाही नाही मी नको नको काय कारण सांगू काय कारण सांगू माझ्या जण माझ्या जण नाही होणार आणि इथे काय आहे हे तू विचारू नको माझं सगळं इथंच आहे रंगा नको हट्ट करूस
रंगावर माईला घेऊन जा. नाही नको. अगं जा खरंच जा, तुझी गरज कळतीये मला खरंच. चल माई. तुला सांगते रंगा, लग्न झाल्यानंतर एकदा माहेरी गेले. त्यानंतर ताईच्या मुलीच्या लग्नाला जळगावला गेले होते आणि त्यानंतर आता तुझ्या बरोबर बाहेर पडती. माय गॉड माई. पण माझी तक्रार नाही आहे त्याच्याबद्दल. कुठून येतं हे सगळं बळ तुमच्यात? असं सतत नजर खाली घालून जगत राहायचं. अरे म्हटलं ना, माझी काहीही तक्रार नाही म्हणून. पण तेच तर विचार तुम्ही, का नाही तक्रार? कशासाठी करायची रे बाबा तक्रार? आणि ती ऐकून कोण घेणार? आणि ऐकली तरी आता त्यावर काही उपाय आहे का? नाही आता काय म्हणू मी तुला. काही म्हणू नकोस. झालं, संपलं माझं आयुष्य. जगायचं ते जगून झालं. माझा हिस्सा मला मिळाला बरं. हे असं कसं जगत राहिलीस तू? तूच काय, मी कित्येक स्त्रियांना बघितलंय. अर्थात तुझी गोष्ट वेगळी पण सल तीच. साईटवरती मजुराच्या बायकांना बघतो ना मी. सकाळी उठतात, जेवण शिजवतात, मग पोराटोरांची टोळी घेऊन बाहेर पडतात, कामावरती येतात. एक पोरग कमरेवरती, एक पोरग हातात, एक पोटात आणि वाढलेलं मदतीला. त्या मुकादमाच्या नजराने शिव्या खात खात राबतात, काम करतात. पुन्हा रात्री तेच परत जेवण, उष्टी, खरकडी, भांडी आणि दारू प्यायलेल्या नवऱ्यांचा मार. साईटवरती थंडी, ऊन, पाऊस, वारा सगळं सगळं सहन करतात. जगण्याला कसं धाडकन सामोरं जातात. अरे हेच कळत नाही कुठनं येतं हे सगळं. बाई म्हणून जन्माला येताना हे सारं सोबतच येत. ते कोणी शिकवावं नाही लागत. हे कसलं जगणं? ही कसली सौशिकता? शोषण सहन करणं म्हणजे स्वतःवरती अत्याचार करणं नाही का? अरे माझं जगणं असं इतकं नकारार्थी का घेतोयस पण तू? तुला काय वाटलं, माझ्या वाट्याला आनंद आलाच नाही? अरे रंगा, मीही फुलं बहरलेली पाहिलीत. प्राजक्ता मीही वेचलाय. अवखळ बागडणारं बालपण मीही अनुभवलंय. हा आता आयुष्य म्हटलं की सुख दुःख ही आलीच रे. त्यांचा हिशोब कशाला मांडायचा? हा हिशोब मांडला की उणं अधिक आलं, मग त्यात दुःख नेमकं अधिक भरायचं, मग पुन्हा त्याच दुःख करायचं. त्यापेक्षा माझा हा लेख मला मुंबई दाखवायला घेऊन चाललाय याची गंमत वाटून मी आनंदी का होऊ नको रे? किती छान आहेस तुम्ही. खरंच मी लकी आहे, मला अशी आई मिळाली. आई तर मी आहेस तुझी, पण जिनं तुला जन्म दिलाय त्या कल्याणीला मात्र विसरू नकोस. शब्द दिलायस तू मला, मी आहे बाहेर, तू झालं की सांग मला.
ये मैं आपलं छोटस घर तुझं घर काय झालं आवडलं नाही नाही रे आवडणं न आवडणं या फार नंतरच्या गोष्टी झाल्या रंगा अरे आपल्या घराण्यातला तू पहिलाच असायस की ज्यानं वडिलोपार्जित इस्टेटीची फुशारकी नाही मिरवली स्वतःच्या कष्टानं मेहनतीनं उभं केलंय ते घर का महेंद्र काकांनी घेतलं त्यांची गोष्ट निराळी रे त्या दोघा नवरा बायकोंनी मिळून उभं केलंय ते घर तुझं कसं तुझ आहे फार फार बरं वाटलं रे रंगू जगात एक तरी अशी जागा आहे की जिथून मला कोणी चालते हो नाही म्हणणार आता नाही बर असू दे मला स्वयंपाकघर कुठे ते दाखव बघू आता दाखवतो कशाला दाखवू तुझं घर आहे तूच बघ बर अरे रंग आणि हा कान पकडायचं नाही का घरात दिवारा नाही आहे बरं असू दे असू दे अरे डोळे मिटले ना की कुठेही दिसतो मला माझा देव नाही आपण एक काम करू तुला पाहिजे ना तसं बनवून घेऊ काही नकोय चार दिवस राहणार मी इथे नंतर त्यात कोळ्याची जाळीच जमायची ना घाबरते काय तू फोन आहे फोन घे ना घे आतात घे घे ना आणि हॅलो म्हण हा उचल 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 असं एक एक असं नाही हा हे कानाला लाव आणि म्हण हॅलो म्हण हॅलो म्हण हॅलो म्हण हॅलो 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 कोण बोलतोय हॅलो श्रीरंग अरे मी नाना बोलतोय नाना नाही तुम्ही इतक्या लांब कशा आलात फोन करायला मी निरोप पाठवला असता ना हा दे दे तुझ्या तुझ्या माईला दे हा देतो माईला देतो बोल नाना आहेत नाना बोल बोल हॅलो काय कसं वाटतंय श्रीरंगाचं घर बोला ना बोला हा ना ना काळजी घ्या हो नाही मी बघतो मी सांभाळतो ठेवतो बर अच्छा ठीक आहे ठीक आहे
कुठून कुठे गेलंय रे जग? त्यावेळी जर हे यंत्र असत तर कल्याणीचं आयुष्याचं असं वाटतळ नसतं झालं. गुरुजींनी कुठून तरी फोन केला असता रे तिला. रंगा, तुमचं तिघांचंही आयुष्य बदललं असत रे. किती हाल अपेष्टा सोसले असतील रे तिने आयुष्यभर. घर सोडल्यानंतर कधीतरी तिला परत यावंस वाटलंच असेल रे. नाही, असं झालं असतं तर तसं झालं असतं असं म्हणण्याला काय अर्थ आहे? ए माई, भूतकाळातनं बाहेर ये. बघ, मी मस्तपैकी कॉफी करतो, माझ्या हातची कॉफी पिऊन बघ. आणि हो, फोन आला तर उचल. हॅलो म्हण आणि बोल. काय?